नमस्कार, पळवूया प्राईम खबरो. खण खात्यान सीईसीक निमणे रिपोर्ट दिलो, मात रिपोर्टाचेर खण खात्याची तंत्रीक समिती, खण सचिव, मुख्य सचिव कोणेच केल्ली ना सय. जायती माहिती नाशिल्ल्यान सीईसी रिपोर्ट भायर मारपाची शक्यताय. बालवाडीचे तांदळाचे स्कॅमात एफसीआय, नागरी पुरवण, बायल आणि भुरग्यां कल्याण खात्याचे अधिकारी घुसपल्यात असो दुबाव. फाटली 30 वर्षा एकल्याकूच ट्रान्सपोर्टराचो कॉन्त्रात, पुलिसेन घालो ड्रायव्हराचेर एफआयआर. इफ्फीच्या समारोप सुवाळ्याक नागार्जुन मुखेल सोयरो म्हूण थारिल्ल्यांत जमा, अधिकृत घोषणा रोखडीच. इफ्फीत निमणे 2 दिसांत येतले श्रेया सरीन, दिव्या दत्ता, विवेक ओबेरॉय. सरकार करता 24 वरां उदकाच्यो खबरी, मिरसेकारांक 8 म्हयने जाले सारकें उदक ना. चळवल्ले मिरसेकारांचो सांतिनेज पीडब्ल्यूडीचेर मोर्चो, अभियंत्याक घेराव, पायपलायन बदलची म्हूण मागणी. आणि खेळात धुळ्यारचो फुटबॉल स्टेडियम निमणो तयार, आर्टिफिशियल टर्फ घालपाचे काम पुराय, 15 डिसेंबराक उक्तावण मॅच जावपाची शक्यताय. खण खात्यान सीईसीक निमणो अहवाल दिला, मात या रिपोर्टाचेर ना खण खात्याची तंत्रीक समिती, ना खण सचिव, ना मुख्य सचिव हांची कोणाचीच सय ना. ताका लागून होय अहवाल सीईसी भायर मारपाची शक्यताय आसा. खासा कोपातल्यान मेळिल्ले माहिती प्रमाण सीईसीक जाय तो सगळो तपशील हेवूय खेपे खण खातें दिवंक शकले ना. इतले मजगतीं मेळिल्ल्या माहिती प्रमाण बफर झोनाची केस सुप्रीम कोर्टांत 30 तारखेर येता, जाल्यार बेकायदेशीर मायनींग केशीची सुनावणी चड करून 6 डिसेंबराक जातली. निमणे मंगळारा सकाळी 11:30 खण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्यान सीईसीक खात्याचो निमणो अहवाल दिलो. खासा कोपातल्यान मेळिल्ले माहिती प्रमाण ह्या रिपोर्टाचेर वाद जावंक शकता, सीईसी हो अहवालय भायर मारूंक शकता. जाला ते अशे, खण खात्याच्या तंत्रीक समितीचीच ना अहवालाचेर सय, खण खात्याच्या सचिवानय सय करपाक दिलो न्हयकार. मुख्य सचिव म्हणटा ते करनात जाल्यार आपूण सय कशी करूं. मात मंगळारा अहवाल दिवपा बगर खण खात्याकडेन पर्याय नासलो, ताका लागून सकाळी खात्याचे संचालक दिल्ली गेले आणि सांजे परत आयले. हे परिस्थितीन जावंक शकता ते अशे. सीईसी जातली अहवालाचेर बेजार, खात्याचेर टिका करून दितली सर्वोच्च न्यायालयाक अहवाल. न्यायालयान खर पावलां उबारची म्हूण जातली शिफारस, कांय अधिकाऱ्यांचेर येवंक शकता गुळी. कासागोपांतल्यान मेळिल्ले माहिती प्रमाण सीईसी मागता तातूंतल्यो कितल्योश्योच गजाली खण खात्याकडेन नात. फाटल्या सरकाराच्या काळात जी गुड्डलसावां झाली ताचे परिणाम सध्या दिसूंक लागल्यात. अशे परिस्थितीन गोय सरकार आपली बाजू कोर्टान कशे मांडटा ताचेर सगळे निंबून आसतले. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश घाडी. प्रुडंटान सोमारा उक्ताडार हाडिल्ले बालवाडीचे तांदळाचे स्कॅमात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नागरी पुरवण खाते आणि बायल आणि भुरग्यां कल्याण खात्याचे अधिकारी घुसपल्यात असो दुबाव सरकारी सुत्रांच उक्तायतात. अधिकाऱ्यांचो हात असले शिवाय तांदूळ ब्लॅक जावंकूच शकना असे सूत्रां म्हणतात. ट्रान्सपोर्टराच्या ड्रायव्हराचेर एफआयआर घाला, मामलेदार चौकशी करता आणि खाते रिपोर्टाची वाट पळयता. नुवे वाठारातल्या बालवाडी खातीर आशिल्लो तांदूळ साकवाळे दिगंबर नायकाक विकताना जय भोलानाथ कंपनीचो ड्रायव्हर सोमारा म्हालासयत वेर्ण्या पुलिशेक सापडलो. ताचे कडेन तांदळाच्यो 9 पोतयो मेळिल्ल्यो. ट्रान्सपोर्टराचो एखादो ड्रायव्हर तांदूळ विकपाची कापासदात कशी करपाक शकता असो हो प्रश्न. अंगणवाडीक वयताले तांदूळ धरून दिल्लेले हाल्लेले, ते ह्याच एफसीआय गोडावनांतल्यान हांगसरल्यान भायर सरलेले. एफसीआय गोडावनांतल्यान हो तांदूळ सालसेत तालुक्यातल्या अंगणवाडी ज्यो आहा तांकां गेल्लो. अशें सुत्रा कडल्यान अशें कळटा की हांगसर जे एफसीआयचे कामगार आसा आनी बालवाडीचे कामगार ह्यांचे खंय तरी साठलटे असा काय किती. कित्याक 270 पिशव्यो हांगसरल्यान गेल्यो खरे, पण 269 थंयसर रिसीव झाल्यो. पण ड्रायव्हरा कडेन 3 पिशव्यो एक्स्ट्रा कश्यो हो संशयाचो विषय हा. अशी सुत्रां कडल्यान म्हायती मेळ्ळ्या की डायरेक्टर ऑफ सिव्हील सप्लायज जे गोडावन आसा
त्यांचं काम करणारे थंचल्ले जे कोण वर्कर्स असा आणि हंगसरले यांचे साठेलोटे असा काय किदें। एफसीआयतल्या गोयच्या नागरी पुरवण खात्याचे वेगवेगळ्या गुदावांनी तांदूळ आणि गव पावपाचं कॉन्त्रात फाटल्या 30 वर्सा सावन फोंडेच्या प्रभूचे भोलानाथ ट्रान्सपोर्टर कंपनीक मेळटा असे नागरी पुरवण खात्यातली सूत्रां सांगतात। इतली वर्सा जाली प्रभूकच कॉन्त्रात कित्याक मेळटा। 1982 सावन एकलेकूच कॉन्त्रात गुदावांनी तांदूळ गव पावपाचं कॉन्त्रात 1982 वर्सा सावन फोंडेच्या प्रभूक प्रभूक फाटले सेगीत 30 वर्सा सावन टेंडर मेळटा कशे, तांदळाची येरादारी करताना वेटेज जाता हो प्रकार नेमको कितें, वेटेजीचे नावान तांदूळ भायले भायर काळ्या बाजारांत वता काय कितें, हे विशीं फोंडेचो ट्रान्सपोर्टर अभय प्रभूक प्रुडंटान विचारले। तो म्हणटा आपूण काळ्या बाजाराचे कसलेच भानगडेनी ना, तांदळाच्या येरादारीक लाकडाचे बॉडीचे ट्रक लागतात, ट्रान्सपोर्टरा कडेन 25 ट्रक आसचे पडटा, टेंडराच्यो अटी पुराय करपी फक्त आपले टेंडर आसता म्हूण आपल्याकूच कॉन्त्रात मेळटा। तुमकां तें मेळटालें न्हू, तुमी लोवर बिडाक सदांच हें करताले कितें? हय हय, पूण आतां थोडे अशें म्हणटात की तुमी मुद्दाम करताले खंय ती लोवर बीड आनी मागीर बाकीचे हें करूंक मेळटा म्हणून। हय ना, लोवर बीड केन्नाच करूं ना आमकां, आमकां कॉम्पिटिशन ना, आमी एकटेच आहा न्ही। हॅलो, तशें हें ना, तें लोवर बीड बी तशें काय ना, हेंच आसता तें सडून आसता, लोवर बीड नासता तें। कळ्ळें कळ्ळें, आमकां म्हणजे आमचेच लाकडी बॉडी गाडी आसा न्ही, लाकडी बॉडी गाडी आनी कोणाची ना, लाकडी बॉडी फक्त ते भायले भय्याचे लोक, ते भायली गाडी, भायली गाडी हांगा चलोवपाक मेळना न्ही, ते लायनीची गाडी आसा न्ही, इतकेच आनी काय ना। आमी आमी त्या भानगडीकूच ना, आमचे तीन साळ हे ते आमी केन्ना हे ते करूच ना, कित्याक सांग आमी त्या हातूनच ना न्ही, कळ्ळें तुमकां, मागीर ड्रायव्हराक घेवन आमी ते आनी ती गाडी खाली केल्ली, हॅलो, ती गाडी खाली करून आमची रिसीट बी सगळे हाडलेली आणि भीतर ते स्कॉड असता मग ती बाई असतात। कॉन्ट्रॅक्टर प्रभून हात वयर केल्यात। मुरगाव पोलिसांनी सध्या ट्रान्सपोर्टराच्या ड्रायव्हराचेर घाल्ले एफआयआरची कॉपी नागरी पुरवण खात्याकडेन पावल्या। ड्रायव्हराक 7 रिमांड दिला। आता खाते मामलेदाराच्या रिपोर्टाची वाट पळयता, ते उपरांत फुडली कारवाय जातली असे सूत्रां सांगतात। प्रुडंटा खातीर रिपोर्टर सुरेंद्र मडकयकार आणि महेश घाडी। इफ्फीच्या समारोप सुवाळ्याक टॉलिवूडाचो नागार्जुन मुखेल सोयरो म्हणून थारिल्ल्यात जमा असे इफ्फीची सूत्रां सांगतात। अधिकृत घोषणा इफ्फीचो संचालक करतलो। इफ्फीच्या निमण्या 2 दिसांत श्रेया सरीन, दिव्या दत्ता, विवेक ओबेरॉय हे सारखे नामनेचे कलाकार आसतले असे ईएसटीचो उपाध्यक्ष विष्णू वाघ हांणी मिडियाक सांगले। सिने कलाकारांक उर्बा दिवपा खातीर ईएसटी ट्रस्ट स्थापन करतलो आनी तांकां पुरस्कार दितले अशेंय विष्णून उलोवन दाखयला। On 29th and 30th, they might be there for the closing ceremony also. These would include actress Shriya Sarin, then Divya Datta. Mr. Vivek Oberoi also has agreed to come down. The guests who are invited by the ESG. The chief guest for the closing function, his name will be announced by Sri Shankar Mohanji. We would like to form a trust wherein we could institute awards for talented people in the field of Indian cinema as a whole. These awards would go not only to Goans, they will carry the name of the Goans, Goan artists, but they'll be awarded to those artists who have done yeoman services for the cause of cinema. So right now, I have only disclosed that we are going to form a trust. The idea is to take shape. We are yet to decide about the modalities. The ESG in its regular meetings will decide about the mode of, about the awards and all that, all the other details. आता घेऊया एक विसव।